दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे सिडको वासियांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। काल आपल्याकडे दिनांक 23/8/2024 रोजी एक पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। 553/24 याच्यामध्ये BNS चे कलम 74-75 सापन पोस्कोचे कलम 12 लावलेले आहेत। तर याच्यामध्ये एक विद्यार्थिनी होती 10 वर्षाची, तर ती क्लासला जायची, ज्ञानदीप क्लास घरगुती क्लास आहे तो पंतनगरमध्ये, पती पत्नी चालवायची। तर दिनांक ती 22/8/2024 रोजी 3:30 ते 6 बॅचला गेली होती क्लासला, आणि त्यानंतर ती 23 तारखेला जस क्लासला जायला निघाली तर ती नकार दिला तिने। आईने विचारलं तिला क्लासला का जात नाही, तर मग तिने आईला घडलेला प्रकार सांगितला की दिनांक 22/8/2024 रोजी ती क्लासमध्ये ज्यास होती तर ते क्लासचे जे चालक होते याच्यातले आरोपी कृष्ण उर्फ किरण गजानन दहिभाते हे आरोपी होते, त्याच्यातले शिक्षक येते 32 वर्षाचे, त्यांनी तिला सांगितलं की पोयम तुली फळ्यावर, आणि पोयम लिहिताना तिला मागून जाऊन चुकीच्या पद्धतीने तिने स्पर्श केला। त्या त्यांनी तिला सांगितलं की ही घटना समोर घरी, त्यामुळे ती मुलगी घाबरली, परंतु तिने आईला सांगितलं, आईने आपल्या पोलिसांना तात्काळ कळवलं लक्ष डायरेक्शन बनावर, आपण ते घटनेचं गांभीर्य ओळखून आमच्या पोलीस स्टेशनच्या महिला उपनिरीक्षक जे आहेत उंडे मॅडम आणि स्टाफ रवाना केला, त्यांना आपण तत्काळ त्या घटनास्थळी आरोपीला पण ताब्यात घेतलं, मुलीचं थोडंसं आपण तिचं समुपदेशन केलं, आईला धीर दिला आणि आपण तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली। त्याच्यामध्ये आरोपीला आज आपण PC रिमांड करता माननीय न्यायालयात हजर केलं आहे। माननीय न्यायालयाने त्याला 2 दिवसाची PC दिली आहे। तर याच्यामध्ये अतिशय तंतोतंत आणि पूर्ण आपण स्ट्रिक्टली असा तपास करत आहोत, महिला अधिकारी आहेत, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल या दृष्टीने पुरावे जमा करत आहोत। उपेंद्रनगर येथील खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार केलाय। शिक्षकाने मुलीला कविता लिहिण्यास सांगत तिच्या अंगावर अंगलट करून स्त्री मानसिक लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। पालकांनी सांगितल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपेंद्रनगर परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे संतापाचे वातावरण पसरले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, अंबड, नाशिक।